खरीपाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत चांगलेच मानापमान नाट्य रंगले. सत्ताधारी काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि बैठकच रद्द केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या बैठकीचे आज आयोजन करण्यात आले. अत्यंत महत्त्वाची बैठक असल्यामुळे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष दोटे, आमदार किशोर जोरगेवार आदी बैठकीसाठी आले. आमदार सुधीर मुनगंटीवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीशी जुळले. उपरोक्त आमदार आणि खासदार बैठकीच्या सभागृहात पोहोचताच त्यांना धक्काच बसला. अधिकारी आणि पालकमंत्री यांची बसण्याची व्यवस्था मंचावर करण्यात आली. खासदारांना मंचावर स्थान देण्यात आले, मात्र आमदारांची बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आली. त्यामुळे यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत बहिर्गमन केले. खासदार धानोरकर यांनीही आमदारांच्या या भूमिकेचे समर्थन करीत सभागृहातून ते बाहेर पडले. या सर्व प्रकारामुळे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले, तसेच बैठकच रद्द केली. आज खरीप हंगामाची जी बैठक होती त्याची पूर्वतयारी म्हणून कृषी विभागाने करायचे कायदे, कृषी विभागाने करायचं कार्य या संदर्भात त्यांना सूचना लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आज मिळणार होत्या. परंतु आज ज्या पद्धतीनं इथल्या स्थानिक आमदारांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यांना खाली बसवण्यात आलं, म्हणजे प्रोटोकॉल कुठेच मेंटेन झालेला नाही. त्याच्यामुळे मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आमदार यांचा अपमान सहन करू शकत नाही. आम्ही जरी सत्तारूढ पक्षाचे जरी आमदार खासदार असलो, पण ही योग्य गोष्ट नाही. त्याच्यामुळे आम्ही या मीटिंगवरती बैठक आता प्रोटोकॉल त्यांनी मेंटेन नाही केला, आमदाराला खाली बसायला सांगितलं आणि जे आमच्यापेक्षा दर्जानं कमी असलेले अधिकारी, मग ते SDO असो का मग ते ॲडिशनल कलेक्टर असो, त्यांना बरं डायसवर बसायला सांगितलं. हा आमचा अपमान झालेला आहे. त्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असून या खरीप कॅम्पेनची महत्त्वाची बैठक असून त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला.